बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, माझे चुलते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनपटाचा आलेख आपण जनतेसमोर मांडत आहोत. मागील भागात त्यांच्या वकिलीचा आपण अभ्यास मांडला होता. आज आपण त्यांच्या सामाजिक कार्याची जडणघडण कशी घडली हे पाहत आहोत. दादा वकिली करत होते त्याच वेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनचे भारताचे जनरल सेक्रेटरी पाना राजभोज आणि न्यायमूर्ती आर आर भोळे यांच्या ते संपर्कात आले. पुढे पाना राजभोज यांनी चालविलेल्या साप्ताहिक दलित बंधूचे ते अनेक वर्ष सहसंपादक म्हणून राहिले, कार्यरत राहिले. याच दरम्यान अनेक प्रचार सभा घेण्यासाठी दादा पाना राजभोज यांच्या बरोबर उत्तर भारत, मध्य भारत, अंबाला आणि रावळपिंडी पूर्वीच्या पाकिस्तानामधूनही जाऊन आले. याच वेळेस पाना राजभोज यांच्या बरोबर ते दिल्लीला बाबासाहेबांच्या घरी 2 दिवस मुक्कामाला राहिले होते. त्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदा मंत्री होते. त्यावेळेस संसदेचे अधिवेशन चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर पाना राजभोज यांच्या सहित दादा संसद पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळेस संसदेच्या आवारात बसून दादांनी बाबासाहेबांचं भाषण पाहिलं होतं. दादा सांगतात की बाबासाहेबांचं भाषण चालू असताना सभागृहात अत्यंत निशब्द शांतता होती. त्यानंतर दादांनी बाबासाहेबांबरोबर अनेक ठिकाणी दौरे केले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर अॅम्युनिशन फॅक्टरी पुणे येथे आपल्या कर्मचाऱ्यांची, आपल्या कामगारांची एक युनियन स्थापन केली आणि त्या युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून ते वावरू लागले. याच दरम्यान त्यांची निवड दादांची महाराष्ट्राच्या संघटक सेक्रेटरीपदी, शेड्यूल कास्ट पक्षाच्या संघटक सेक्रेटरीपदी झाली आणि त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू झाला. पुढील भागात त्यांचे राजकीय जीवन आपण सादर करणार आहोत. जय भीम.